वेलकम टू आर खुशी की एज्युकेशन। मुलांनो, आपण गणित विषय शिकत आहोत। आज आपण वजाबाकी शिकत आहोत। आपण जसं पुढे मोजून बेरीज शिकली तसंच आज आपण मागे मोजून वजाबाकी शिकणार आहोत। तर चला शिकूया आपण मागे मोजून वजाबाकी। मुलांनो, आपण मागे मोजून वजाबाकी शिकणार आहोत। तर मी त्याच्यासाठी हा एक तक्ता घेतलेला आहे। या तक्त्यावर मी 1 ते 50 हे अंक लिहिलेले आहे। आपण या तक्त्यावर मजेशीर पद्धतीने मागे मोजून वजाबाकी करणार आहोत। त्यासाठी मी एक संख्या घेते। मी घेतली 24 ही संख्या मी घेतलेली आहे। आता मला 24 या संख्येतून 4 वजा करायचे आहेत। मी 24 या संख्येवर हा एक ब्लॉक ठेवला। 24 मधून जर मला 4 वजा करायचे आहेत तर मला पुढे जावं लागेल की मागे यावं लागेल? मला वजाबाकी करायची असेल तर मागे यावं लागेल। तर मी 24 या संख्येमधून या संख्येपासून 4 मागे येईल। आपण येऊया 4 संख्या मागे। 1, 2, 3, 4 आपलं उत्तर किती आलं? 20 आलं। ओके नाही, आपलं उत्तर 20 आलं। जेव्हा 24 मधून आपण 4 वजा केले म्हणजेच आपण मागे आलो तर आपलं उत्तर 20 हे आलं। तर मी 20 या संख्येवर हा ब्लॉक ठेवला। मुलांनो, आपण अजून एका उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया मागे मोजून। मुलांनो, मी एक संख्या घेतलेली आहे 15। 15 मधून आपल्याला 6 वजा करायचे आहेत तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला मागे यावं लागेल। आपण 6 संख्या मागे जाऊया। 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आपलं उत्तर किती आलं? 9 आलं। आता मी 9 या संख्येवर हा ब्लॉक ठेवला। तर मुलांनो, ही होती मागे मोजून वजाबाकी। आता आपण अजून एक उदाहरण फळ्यावर घेऊया। मुलांनो, आता आपण एक उदाहरण फळ्यावर पाहूया। मी एक संख्या घेते 13 वजा 5। आता आपण ह्यांची मागे मोजून वजाबाकी करूया। तर मुलांनो, की मी 1 ते 13 या संख्या मी इथे लिहिलेल्या आहेत। आता आपल्याला इथे मागे मोजून वजाबाकी करायची आहे। तर आपल्याला 13 मधून 5 मागे जायचं आहे तर आपण मागे जाऊया। 13 पासून 5, 1, 2, 3, 4 आणि 5 आपलं उत्तर किती आलं? 8 हो ना, आपलं उत्तर 8। ही होती मागे मोजून वजाबाकी। आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन संकल्पनेसह।